राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललाय. काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 4092 नवीन रुग्ण आढळले आणि यामध्ये सर्वाधिक 645 रुग्ण हे मुंबई महापालिका क्षेत्रात आढळले. त्याखालोखाल नागपूर महापालिका क्षेत्रात 437, अमरावतीमध्ये 430, ठाणेमध्ये 90, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 118 नवीन रुग्ण आढळलेत आणि काल 40 कोरोना रुग्णांचा बळी गेला. राज्यामध्ये सध्या 35,965 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अमरावतीत कोरोना बाधितांची संख्या ही वाढत चालली आहे. जिल्ह्यामध्ये रविवारी 399 कोरोना बाधित रुग्ण आढळले. दरम्यान जिल्ह्यामध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यात दुकानांबाहेर नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक असल्यामुळे शॉपिंग मॉलबाहेर नागरिकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथल्या निवासी शाळेतल्या 100 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 96 विद्यार्थी आणि 6 शिक्षकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेत आणि सर्व कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांना स्पंदन वसतिगृहात आता क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आणि विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेले सर्व विद्यार्थी हे 13 ते 18 या वयोगटातले. रत्नागिरीतल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे माघी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी राज्य आणि राज्याबाहेरून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, मात्र यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. परिसरातली मोठी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आजपासून राज्यासह मुंबईमध्ये लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागासह मुंबई महापालिकेला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झालेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये लसीकरण केंद्राच्या संख्येतही वाढ होणार आहे आणि या डोसेसच्या माध्यमातून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार आहे. पूजा चव्हाण प्रकरणी चौकशी व्हावी असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले, तर इंधन दरवाढीबाबत विचारताच त्यावर त्यांनी बोलणं टाळलं. बजेटमध्ये गोरगरिबांसाठी सुद्धा बरंच काही असल्याचं दानवे म्हणाले, तर शिवजयंती साजरी करण्यासाठी बंधनं नको असंही दानवेंनी सांगितलं. नवरदेव तलवार घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याणच्या तिसगाव पाडा परिसरातला हा व्हिडिओ आहे. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये किंवा कोणत्याही समारंभामध्ये तलवारी नाचवण्याचं फॅड सध्या जोरात सुरू आहे. पोलीस कारवाई करतात तरी असे प्रकारे समोर येतच असतात. अशाच एका हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवच तलवार नाचवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतल्या काळा घोडा परिसरातल्या चौकाला इस्रायलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरिस यांचं नाव दिल्यानं नव्या वादाला आता तोंड फुटलंय. मूळ भारतीय नावांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेनं या नावाला मंजुरी दिलीच कशी असा आक्षेप मुंबई महापालिकेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांनी घेतला. ऑनलाईन फ्री फायर गेमच्या नादी लागून गायब झालेली नागपुरातली 3 शाळकरी मुलं आता पालकांच्या ताब्यात सुखरूप आली आहेत. शनिवारी भल्या सकाळी ही तिन्ही मुलं गायब झाली होती. मुलांचे पालक आणि पोलिसांनी वेळी सतर्कता दाखवल्यानं आरपीएफच्या मदतीनं नाशिक रेल्वे स्थानकावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ही तिन्ही मुलं 15, 16 आणि 17 वर्षांची आहेत. फ्री फायर गेम या ऑनलाईन गेमनं त्यांना नादवून टाकलं. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 1.5 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. चंद्रपूर शहर शाखेतल्या रोखपालानं खातेधारकांकडून घेतलेली रक्कम ही खिशात टाकल्याचं उघडकीला आलंय. चौकशीदरम्यान आरोपीनं 48 लाख रुपये बँकेत जमा केले. अखेर 69 लाखांचा अपहार प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोल्ट्री व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान झाल्यानं कर्ज कसं फेडायचं हा या विवंचनेमध्ये पूजा होती आणि त्यामुळे तिनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असावं अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी व्यक्त केलंय. माझ्या मुलीची बदनामी बंद करा असं सांगताना लहू चव्हाण यांना अश्रू अनावर झाले. बीड परळी इथं राहणारी पूजा चव्हाण
22 वर्षाच्या या तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या केली आणि त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या। मात्र तिच्या आकस्मिक जाण्याने तिच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसलाय। पूजाच्या मृत्यूनंतर आठवडाभरानंतर पहिल्यांदाच तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली। जुन्या मुद्रांकावर फेरबदल करून जमीन परस्पर खरेदी विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Z24 च्या बातमीची दखल घेत देवळा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी मुद्रांक विक्रेता आणि जमीन हडपणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रभारी दुय्यम निबंधकांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईमध्ये 21 लाखांचे मेफोड्रीन ड्रग जप्त करण्यात आले। अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। यामध्ये 21 लाखांचे 210 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले। अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटला आरोपी अब्दुल अजीज अब्दुल हमीद शेख याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर धारावीच्या 90 फीट रोड परिसरात पोलिसांनी सापळा रचून अब्दुल शेखला अटक केली। गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी शहरामध्ये एका महिलेने घरात घुसून 5 लाखांची रोकड लंपास केली आहे। घरातले सर्वजण कामानिमित्त घराबाहेर गेले होते आणि त्यावेळी अज्ञात महिला घरात घुसली आणि घरातल्या वृद्ध महिलेवर हल्ला केला। त्यानंतर अज्ञात महिलेने 5 लाखांची रोकड लांबवली। दरम्यान यामध्ये जखमी वृद्ध महिलेवर उपचार सुरू आहेत तर अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। तपास सुरू आहे। नांदेडहून निघालेल्या शिवशाही बसचा अपघात झालाय। अपघातात 38 प्रवाशांसह 2 कर्मचारी असे एकूण 40 जण जखमी झालेत। यामध्ये 34 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। उपचार सुरू आहेत। ही बस नांदेडहून हैदराबादकडे निघाली होती आणि यावेळी तेलंगणातल्या कामोरेड्डी जिल्ह्यामधल्या बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर बस 3 वेळा उलटली। वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात ट्रकला भीषण आग लागली आणि हा ट्रक गिट्टी खदानीकडे निघाला होता। या ट्रकनं अचानक पेट घेतला। चालकानं वेळीच ट्रकच्या बाहेर उडी घेतल्यामुळे तो थोडक्यात बचावला। मात्र यामध्ये ट्रक जळून खाक झाला। आगीचं कारण अस्पष्ट आहे। पुढचा तपास। मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट केलंय। शिवजयंती आणि व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 259 ठिकाणी नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं। यावेळी 37 गुन्हेगारांना शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे। 88 जणांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 11,881 वाहनं तपासली। कोकणामध्ये शिवसेना आणि राणे यांच्यातला राजकीय युद्ध थांबत नाहीये। शनिवारी शिवसेनेनं रत्नागिरी इथं निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारल्यानंतर आता त्याला भाजपनं उत्तर दिलं। भाजपनं रत्नागिरीमध्ये आंदोलन करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केलं। यावेळी त्यांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली।